मला तर वाटतच नव्हतं की इतका जबरदस्त बनल. म्हणजे मी पहिल्यांदा बघितला तेव्हा मुंबईला मी स्वतः रडलो की एवढी जबरदस्त ॲक्टिंग. स्टोरी तर काय लांबच राहिली. माझ्या ॲक्टिंग बघून इतका 3-4 वेळा रडलो मी. खूप म्हणजे आता एवढा जर प्रतिसाद मिळतो आहे त्याला, इतका आनंद होतो आहे. असाच पुढं आणि भेटावं, असंच पुढं व्हावं, म्हणजे अनेक पिक्चर भेटावं, भेटलं तर काम करायला भेटेल अनेक मोठं. आणि अनेक एक स्वप्न आहे की ॲक्टर होऊन सुद्धा म्युझिक डिरेक्टर होऊ वाटते. म्हणजे आता आमचं तर स्वप्न आहे, आम्ही ठरवलं आहे. जसे अजय अतुल आहेत तसे आम्ही दोघं बनणार, हे गायला आम्ही म्युझिक डिरेक्टर. माझ्यासाठी तर भरपूर अवघड होतं, कारण मला घेणार नव्हते चित्रपटामध्ये. माझं वय कमी पडत होतं ना आणि मी बारीक दिसत होतं म्हणून, तर मग जेवण लई जास्त प्रमाणात खायला लागलो मी. आणि स्क्रिप्ट पण मला डायलॉग पण जास्त पाठवत नव्हते म्हणून मी एक दोन तास त्याच्यामध्येच घालावं लागलो. झोप म्हणजे कमीच करून टाकलेली, आणि झोपेमुळं पण डोळे वगैरे मोठे दिसायला लागले माझे. असं झालं मग मी दररोज ऑडिशन द्यायचो ना, गार्गी ताई, गणेश दादा, भूषण दादा, दादा का पण आमचे ऑडिशन घ्यायचे. मग ते सांगितलं, त्यांनी सांगितलं की सूरज चांगला करतो आहे, मग त्याला पण घेणार तू. मग माझं फँड्रीच्या आल्बममध्ये नाव आलं की पिर्याचा रोल सूरज करतो आहे म्हणून. असं मग मला भरपूर आनंद वाटला. सर्व कॅमेरा तेव्हा छोटा होता, लोक पण माणसं पण कमी होते, आणि काय गोष्टी ज्या मोठ्या पिक्चरमध्ये यूज झाल्या त्या शॉर्ट फिल्ममध्ये झाल्या नव्हत्या. बरंच काय खूप मला शिकायला भेटलं. अजून मला स्क्रिप्ट वाचता येत नव्हतं, तर मी स्वतः दुसऱ्यांचं ऐकून स्क्रिप्ट पाठ झाली, माझे डायलॉगसुद्धा पाठ झाले. कधीच मी माझा स्वतः डायलॉग मी स्क्रिप्टमध्ये बघून वाचला नव्हता आजपर्यंत. म्हणजे तर काय अवघड गेलंच नाही, कारण का तर आम्ही पहिल्यापासूनच गावाकडचे पाळायची सवय होती की काटे काय म्हणजे एवढं नाहीच अवघड नव्हतं. पण इतकी मजा आली ना, डोंगर ते बघाय भेटायचे, आम्ही एकमेकाला ते माईक लावलेलं असायचे, आम्हाला माहीत नाही ऑन आहे का, तिथे तिकडं सगळं ऐकायला जायचं, आम्ही मजा करायचो, परत स्पॉट बॉयला शिव्या द्यायचो, हे आपल्याला पाणी देत नाही काय नाही, तिकडं ऐकायला जायचं, ते म्हणायचे गालिया दे रे दोन बी. मग अण्णा का म्हणजे नागराज सर म्हणायचे तुम्ही शिव्या का देता, मग तुम्हाला कसं काय करतं आम्ही शिव्या देतो. मग परत कळायला लागलं की ह्याच्यामुळं तिकडं सगळं ऐकायला जाते. मग आम्ही ते गोष्टी शिकाय भेटल्या ना, असं हे बंद करायचं, मग बोलायचं असं नाही तर आम्ही शिव्या द्यायचं कसला आहे काय असं, म्हणजे प्रत्येकांना सरळ मी तर. म्हणजे तर जे आता जातीत चाललं आहे सध्या काय होतं ते, त्याचसाठी हे चित्रपट आहे फँड्री म्हणून. का खालच्या जातीवाल्यांना कसे वागवतात काय होतं हे त्याचसाठी फँड्री आहे. सगळ्यांना समान वागवलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र वागलं पाहिजे, सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे, जातीभेद केला पाहिजे ना, असा एक फँड्री आहे. ह्याच्यामुळं सगळ्यांनी पाहावा. जर तुम्ही फँड्री पाहिला तर काय ना काय बदल होईलच तुमच्यात असं मला वाटते. कारण का तर मी पण पहिलं असं म्हणायचं काय जातीभेद मला बी असंच व्हायचं. पण आम्ही किती गेलं तर खालच्या जात ता पाणी देताना दुसऱ्या तांब्यात देणार का हातात देणार नाही डायरेक्ट खाली टेकवणार, हे चुकीचं आहे ना. जातीभेद केलंच नाही पाहिजे, तू पण माणूस मी पण माणूस असं नाही. सगळ्यांनी एकत्र वागलं पाहिजे, सगळ्यांनी समान एक म्हणजे प्रेम केलं पाहिजे एकमेकाला. पाणी दिलं तर एकमेकाचं उष्ट खाऊ प्यावं असं नाही, जातीभेद करायलाच पाहिजे नाही ना. ह्याच्यामुळं फँड्री बघा असं म्हणणं आहे माझं.